मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे? असं आहे की शेवटी राज्यामध्ये जेव्हा समाजांचे प्रश्न निर्माण होतात तर हे प्रश्न पक्षाच्या पलीकडे असतात, त्याच्यामध्ये सरकार असेल, विरोधी पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल, या सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो आणि एक कन्सेन्सस तयार करायचा असतो. आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येत आहेत आणि विशेषतः आत्ता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करतो. जरांगे पाटील पाणी सोडलाय, डॉक्टरांची उपचार घेत आहे का, आव्हान करत नाही? ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्यांच्याशी बोलून त्यांना आव्हान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे प्रमुख आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये एखादं पोषण करणं किंवा आपला प्रश्न लावून धरणं याला 100% मान्यताच आहे, लोकशाहीमध्ये ती एक पद्धत देखील आहे. पण त्याचवेळी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून असे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला काय मार्ग काढता येईल. आता शेवटी सरकारला देखील कायद्याचा विचार करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विचार करावा लागतो. समजा प्रश्न सोडवायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीवर टिकले देखील पाहिजेत, अन्यथा उद्या समाज म्हणेल की तुम्ही आमची फसवणूक केली, तुम्ही एखादा निर्णय घेतला. तर म्हणून प्रयत्न आहे, मला विश्वास आहे की सगळ्यांनी मिळून जर सकारात्मक विचार केला तर समाजाचंही भलं होईल आणि निश्चितपणे अशा प्रकारचे प्रश्न सुटतील. ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू झालं. पहिली गोष्ट तर अशी आहे की आमचं एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे हे काहीही झालं तरी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. कुठल्याही प्रकारे ही जी काही भीती ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहे की आमचं आरक्षण कमी होणार किंवा आमचं कोणी काढून घेणार किंवा आमच्या ह्याच्यात काय होणार, तर अशा प्रकारे कुठेही सरकारचा हेतू नाही आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला देखील माझी विनंती आहे की त्यांनी कुठला गैरसमज करून घेऊ नये, दोन समाज आमोरासमोर यावेत अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा राज्य सरकार होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे कोणी प्रयत्नही करू नये. मला असं वाटतं की सगळ्या समाजातल्या नेत्यांनी कुठलंही स्टेटमेंट देताना इतर समाजही शेवटी आपल्या समाजाचे घटक आहेत, त्यामुळे कुठलाच समाज दुखावणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. तथापि ओबीसी समाजाला देखील आमच्या सरकारच्या वतीनं मी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. थँक्यू भाऊ.